नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मनातील कोणतीही इच्छा लगेचच पूर्ण होण्यासाठी दर गुरुवारी करावी स्वामींची ही चमत्कारी आणि इच्छापूर्तीची सोपी स्वामी सेवा मित्रांनो आपल्या मनात भरपूर इच्छा असतात भरपूर अपेक्षा असतात भरपूर काही आपल्याला हवं असतं म्हणून आपण सेवा करत असतो किंवा अन्य मंत्रजाप करत असतो किंवा देवदेव करत असतो तुमचे कोणतेही गुरु असू शकतील कोणत्याही देवांवर तुमची श्रद्धा असू शकेल त्यात वादविवाद नाही पण तुम्ही स्वामींची सेवा जर करत असाल तर तुमची इच्छा नक्कीच लगेचच पूर्ण होईल यात शंका नाही पण काही वेळेस आपल्या काही चुका होतात आणि त्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होत नाही तर इच्छापूर्तीची ही सेवा नक्की तुम्ही करून बघा तुमच्या मनात जी ही इच्छा असेल ती लगेचच पूर्ण होईल तर मित्रांनो ही सेवा फक्त तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायची आहे कारण गुरुवारचा दिवस हा स्वामींचा दिवस आपल्या गुरूंचा दिवस मानला जातो आणि स्वामी समर्थांना अत्यंत प्रिय हा गुरुवारचा दिवस असतो म्हणून ही सेवा तुम्हाला फक्त गुरुवारी करायची आहे गुरुवारच्या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे करून सकाळीच ही सेवा तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर दुसरे कामं तुम्ही सुरू करू शकतात तर मित्रांनो या सेवेसाठी तुम्हाला एक माळ जप करायचा आहे या मंत्राचा हा मंत्र काही असा आहे ओम नमो स्वामी समर्थाय नमः ओम नमो स्वामी समर्थाय नमः फक्त एकशे आठ वेळेस म्हणजे एक माळ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे दुसरी गोष्ट तुम्हाला एक वेळेस गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे आता हा गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथीमध्ये मिळेल तर गीतेचा पंधरावा अध्याय एक वेळेस तुम्हाला वाचायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळेस तारक मंत्र बोलायचे आहे जर तुम्हाला तारक मंत्र कोणत्याही पोथीत मिळत नसेल तर तुम्ही गुगलवर तारक मंत्र टाकला तर लगेचच मराठीमध्ये तारक मंत्र तुम्हाला मिळेल तर ह्या तीन गोष्टी तुम्हाला गुरुवारी करायच्या आहेत एक माळजप ओम नमो स्वामी समर्थाय नमहा या मंत्राच्या नंतर एक वेळेस गीताच्या पंधरावा अध्याय आणि एक वेळेस तारक मंत्र या तीन गोष्टी दर गुरुवारी सकाळी अंघोळ करून सगळ्यात आधी तुम्हाला करायच्या आहे नक्कीच तुमच्या मनात जी ही इच्छा असेल ती लगेचच स्वामी पूर्ण करतील स्वामी साक्षात दर्शन देतील तर नक्की करून बघा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद